निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पिशवी शंकर यांनी दिली आहे। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। शहरात झालेल्या विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी सध्या प्रगतीपथावर आहे। आजवर 131 कामांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 29 कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचं निदर्शनास आले अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। त्या सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी जणू शंकराचा तिसरा डोळा उघडून निकृष्ट काम करणाऱ्यांना कागदोपत्री भस्मसात करण्याचा चंग बांधलाय। त्यांच्या या धडाकेबाज निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतंय। कॉर्पोरेशन माध्यमातून होत असलेल्या सर्व कामांची तपासणी आम्ही गुणवत्ताच्या तपासणी आम्ही मोहीम सुरू केलेली आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 131 कामाच्या तपासणी केलेली, त्या तपासणीमध्ये आम्हाला जवळपास 29 कामाच्या गुणवत्ता फेल झालेले रिपोर्ट आलेले। हे NABL सर्टिफिकेशन असलेले लॅबकडून आम्ही तपासणी करून घेतलेले। त्यापैकी काही BT रस्त्याचा पण फेल झाला, गुणवत्तामध्ये फेल झाला, आणि 4 CCC रोडचा गुणवत्ता तपासणीमध्ये फेल झाला, आणि 3 ठिकाणी फेअर ब्लॉकचं पण गुणवत्ता तपासणीमध्ये फेल झालेले। यामुळे या सर्व ठेकेदारच्या विरुद्ध आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे, आणि यापुढे पण असं आढळून आलं की त्याच्यावर ब्लॅकलिस्टच्या पण कारवाई आम्ही करणार आहे। आणि लोकांना विनंती करणार आहे, आपल्या भागामध्ये काय काय काम झालेले, कोणत्या योजनामध्ये काय काय काम झालेले, आपण आमच्या वेबसाईटच्या मध्ये जाऊन आपण वर्क मॅनेजमेंट सिस्टमच्या अंतर्गत आपण बघू शकते तुमच्या प्रभागाच्या तुमच्या झोनमध्ये। आणि आपला हे काम गुणवत्तामध्ये संशयास्पद असेल तर आपण पण आमच्याकडे कळवू शकते, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार।